Au. त्या म्हातारीला जरा दवाखान्यात नेऊन आणा, नुसती खोपड बसलेली असती. तुम्हाला सांगते आता, म्हाताऱ्याच्या नंतर तिचाच नंबर आहे बघा. जशी मी लग्न होऊन आले ना आतापर्यंत नुसती मला त्रास देत असती, छळती मिळली नुसती मला. म्हणूनच म्हणूनच एकटी पडली घरा, कोण बघत नाही तिला. आम्ही काय करायचं, काय करायचं म्हणजे काय पण करा. अरे काय पण करा म्हणजे आम्हाला पाणी नको. बिन बापाची पोरं घ्या आता.
चुलत्यावर हात उचलायला लाजावऱ्या वाटत नाहीत त्यांना. बिन बापाची पोर आहे ते, चुलत्याशिवाय कोण येणार आहे यांच्या कामाला. आई तब्येत बरी का आता? हे आई अग मी तुला विचारतोय, तब्येत बरी आहे का? आई बोलली पण नाही माझ्या बरोबर. आहेच तसले गुणाची मला नाही पाग होय तिचा. म्हातारे गावभर सांग सुटली या काय बापल्याकडे बिनबापाच्या पोरांना मारलं म्हणून. घ्या बघा तुमच्या म्हातारीचे परिणाम. नुसती भांडणं लावती बघा, याच त्याला सांगायचं आणि त्याच त्याला सांगायचं. बास हेच केलंय तिने आयुष्यभर. पहिलं पण तसंच केलं, दोन्ही भावा भावांच्यात भांडणं लावली. एक तर गेला बिचाऱ्यावर, आता एक खाली राहिलाय त्याच पण असं करत बसली नुसती. अण्णा मी अजून पण सांगतो ना की त्यांची आणि माझी बाचाबाची काय हाणामारी जरी झाली असती का नाही, तुमच्यासारखे काकासारखे ज्येष्ठ मंडळी आले असते आणि दाबला असता ते कशाला भांडण करता रे बाबा. तर एवढं होऊन सुद्धा मी त्यांच्या समोर ठेवलं असतात. पण आता नाही, त्यांनी माझ्या बापावर हात उचललाय, आता नाही. पाय वर घ्या ना जरा. तुम्हाला काय वाटतं ती म्हातारी ती तर राहती खरी, तिथं ती नीट राहील? शक्यच नाही. तिथं मी सुनांच्यात भांड लावल ती सगळ्या. अरे सर्वचन नाही बोल व्हायचं तुम्ही. माता कुठे गेली? गेली स्वतःच्या काकू. तिला मला होईल तर नीट राह. अरे त्याचं काही खरं नाही, आज इथं इथं होत तिकडे. ओळखली लोक हो सुन. दिसा नाही घरात? दोन दिवस माहेराला गेली. मीच म्हणलं जा, लय दिवस गेली नव्हती. बरी बरी गेली बघ माहेराला. का काय झालं? अगं तुझ्यासारखी एवढी सासू चांगली असून गावभर बोंडलं सुटती काय बी तुझं सांगती. सासू अशी, माझी सासू तशी. काय बाय आताच्या सुना, आमचं काय आमचं बी तीच. उठते त्या किसा पिंगला पळते त्या, उठते त्या किसा पिंगला पळते त्या. लुगड्याची कपाटाची कपाट भरले ती घरात, तरी काही अड नाही. उठायचं की पळायचं, तुझं काय ना आमचं काय, एकसारखच. बरं येऊ देच की तिचं बघ ना, असं टंगडं मोडलं तर बघच. हो बाय माझ्या कानावर आलं गावात म्हणते ती. बरं म्हणून एक तुझ्या कानावर घालायला आली. बरं तू हे म्हणलेलं सगळं खरं आहे ना? आता का तुला खोटं सांगेन मी. येऊ दिच बया. किती आहे तुझ्या धाकट्या सुनानं त्याने ओतलं या ह्याच्यात. आग लागल्यावाणी महागाई चालली या आणि बदा बदा तेल वाटते त्या. मी तिला वेळ सांगितलं तिला पण ऐकतच नाही. अगे आजकालच्या सुना ऐकतच नाही त्या. माझं काय आज आहे ना उद्या ना, पण तुझं कसं व्हायचं ग? एवढी भांडी तो काढली त्यातलीच वेळ कुठे गेली? त्या गेल्या बाहेर. अगं तुझा नवरा आणतोय मित्र जेवायला आणि तो गेला किती बी झाली फिरायला. सारं काम तूच करतेस वैयक्तिक. काय ग अग घासली असती की मी भांडी? राहू द्या घासते मी, तुम्ही या गाव फिरून.
कशाला आणायचं ग मित्र जेवायला? आधीच लय बायका कामाची असल्यावानी पहिल्याच काम चुकार आणि हे बोलावते तर मित्र जेवायला. ए म्हातारे तुला काय करायचंय? रायताचं तर मित्र. मला काय तुम्ही फिरूच या अशी का म्हणली असेल बरं? काय ते भांडी घासत बसले होत ना स्वयंपाक येणार ना पाणी कुठलंच काय धडाचं ना गोडाच. पण अशी म्हणलीच का? तुझं कायच तिला देखवत ना. म्हणजे आता मी समज सांगू होय तुला, तू बी घेते जरा समजून सगळं मी सांगू होय तुला. काजल पाणी आण ग मला. बोल ना. नाही ग. तू बरी आहेस का काजल? हा मी पण बरी आहे. थांबा दोन मिनिट आणते. बोल. थांबा मी करते नंतर. का ग काय एवढी वाईट लागली? का होती म्हातारी अशी का म्हणली असेल मला? काय बघवत नाही म्हणून? अगं त्या म्हातारीकडे नको लक्ष देऊ. काजल तू पीठ मळून घे, मी भात लावून घेते. हो मळते ना, मी रिकामीच आहे. मी मोकळी ते म्हणजे काय ग? मी करत नाही का काम? हो करता ना गाव फिरून. तुला बघवत नाही का ग माझ? तुला तुझा नवरा फिरून देत नाही तर मी काय करू? काय नका करू, पण मी आज पीठ नाही मळणार. का नाही मळणार? का नाही मळणार? तू भात आणि भाजी मी करते म्हटलं ना. हा खूप करत करता आमच्या. तू पण जर करत नाही का? हे सगळं मीच करत असते. हो करता ना गाव फिरून. तसं पण तुला माझं काही बघवतच नाही, म्हातारी सांगितले तसं पण मला सगळं. काय सांगितलं लावली तुम्ही? तर म्हाताऱ्याचं कसं काय पण ऐकत असता? काय माझं बघवतच नाही म्हातारी, तसं पण सांगितलं मला सगळं. हो आई म्हातारी कुठे ग? तिला घरातून बाहेर काढायचं. आज जाऊन बघ तुझ्या दोन सुनांमध्ये भांडण लावलंय तिनं. तरी वाटलंच होत म्हातारी काय बसायची नाही. तू बघ आता तिला घरातून ठेवत नसतो मी. बघितलं का? काय मी काय म्हणत होते, म्हातारी तिथं बी नीट नाही राहणार, तिथं बी भांडणं केली जाऊन. काय झालं आता? आओ तिथून बी तिला हकलून दिली बघा. आता या म्हातारीने ते डोकं फिरवले बा. ती सुनांच्यात भांडणं लावत बसली तिथं जाऊन हकलून दिली मग तिला त्यांनी. काय करावं या म्हातारीने तर डोकं फिरवले बा. नाही तर काय चाललंय? काय काय नाही बघा, म्हातारीने डोक्याला खुराक केलाय आमच्या. काय झालं म्हातारीला बघा जरा सांभाळा कोणीतरी. अहो आम्ही काय म्हातारीला सांभाळायला नाही म्हणलंय का? पण तुम्हाला माहितीये ना म्हातारी काय गुणाची आहे ती. अहो अजून तर माझी सुनी यायची आहे. काय म्हातारी कुठं नीट जगू देत नाही बाबा खरच. अजून कशी येत ग हे? काय माहिती भाजी नाही होता बघू ना काय आणते ते भाजीला. पनीरची भाजी बनवायची का मटर पनीर? तुम्ही सांगितले का पनीर आणायला?
सांगता येईल ना तू सांग ना फोन करू का. हा नाही पाणी घेऊन आम्हाला काय म्हणत काय नाही तर बोलू का म्हातारीला सांगला कोणीतरी तुम्ही नाही म्हणायचं त्याने नाही म्हणायचं शेवळ्यात म्हातारीने जायचं कुठं आता हित असलं रामायण केल्यावर कसं सांभाळायचं पण आम्ही काय नको म्हणतो का सांभाळायला तुम्हीच बघता नाही तर काय रामायण घडलंय ते बघा त्यातून थोडासा विचार करा शेवळ्यात म्हातारीने कोणाच तोंडाला बघायचंय मीटिंग झाली तुम्ही बस 5 मिनिटं वेट करा मी झालं की बोलवतो ठीक आहे चला भेटू मग परत हो चालेल धन्यवाद मोना अहो अण्णा तुम्ही हो या या बसा बोला की अण्णा कसं येणं केलं घरी गेलो तुझ्या घरी गेल्यानंतर समजलं तू ऑफिस मध्येच आहेस अजून नाही जरा काम चालली होती आज कामाचा लोड पण जास्त होता आणि मीटिंग बी होती म्हणून रात्र झाली बोला की काय काम होत तुला तर माहितीच आहे तुझा भाग गेल्यापासून तुझ्या आईला कोणच नाही काय हालचाल आहेत त्या म्हातारीचे सांभाळत कोणी तयार म्हणते प्रत्येकाच्या घरी मी जाऊन आलो बघ आता मला तर असं वाटतं की तू एक मुलगी म्हणून तुझ्या आईला सांभाळावस सांभाळायचं काही नाही अण्णा ह्या पूर्वी मी तिला घेऊन गेलते पण तिने माझ्याच घरात भांडण लावले किती वाद झाले माझ्या घरात माहितीये का त्या वादामुळे मी वैतगून तिला घरी सोडून आले आणि आता परत जर आणायची म्हणलं तर माझी सासू मलाच घराच्या बाहेर काढेल हो पण आता तिचं करायचं तरी काय माझा पण लय जीव तुटतो अण्णा तिच्यासाठी पण मी तरी काय करणार शेवटी मला पण माझा संसार आहेच ना ठीक आहे भो काय करता आलं तर तिच्यासाठी हॅलो हा हा नाही नाही उद्या 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 तुम्ही हो उद्या येतो ठेव ठेव अरे अण्णा ये बस काय द्या पार्वती बाईच काय झालं बरं आहे का कसलं बरं आहे तवा तिला का काय झालं तिच्या असल्या कोणामुळे तिला कोणी सांभाळत तयार होय ना काय करणार ती तरी तिचे असले गुण हा अण्णा तू बघतोय ना आता लहानाच मोठा आपण ह्याच गावात झालोय ना आता मी पण अंगा खांद तिच्या खेळलोयच की पण शेवटी आता काय झालंय मला पण वाटायला लागलंय काय तिच्या या असल्या गुणामुळं तिला कोणी सांभाळत तयार होय ना आता काय करतो तिला सरळ नेऊन सोडतो वृद्धाश्रमात तिचं तिलाही काय होत नाही कशी तरी तिची सोय होईल तिथं शेवटी म्हातारीच्या असल्या अवगुणामुळं तिच्यावर ही असली वेळ आलीच काय करणार अण्णा आपण तरी बरोबर आहे तुझं प्रत्येक वेळेला सुनात जबाबदार असते असं काय नाही ही म्हातारी माणसं पण तितकी जबाबदार असतात बरोबर आहे संध्याकाळी काय करतोयस संध्याकाळी नाही काय करत अरे संध्याकाळी विचार करतो मी तिला नेऊन सोडतो आश्रमात हा तो असला तरी कामा तर तुला फोन करतो संध्याकाळी मी चालेल 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 येऊ का मग हा काय होतय अग रोज काय ना काय काय ना काय होत काय सांगायचं पुरे ए गाबड्यानो अरे तिकडं उलटा जा की रे
चला गेले बरोबर मला वाढ आहे दुसरं आजीला चरा काही काही चुकलं सर हो काही तमान सगळे बरोबर आहेत हां.